नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वी तुम्हाला प्रकरण क्रमांक 1 सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र व समग्रलक्षी अर्थशास्त्र किंवा स्थूललक्षी अर्थशास्त्र याचा परिचय आणि उपयोगिता विश्लेषण प्रकरण क्रमांक 2 या प्रकरणातील जवळजवळ सर्वच मुद्द्यांवरील व्हिडिओ तुम्हाला मी सेंड केलेले आहे. तुम्ही ते व्हिडिओ पाहिले असतील अशी मी तुमच्याकडनं आशा व्यक्त करते. आणि या ठिकाणी आपण प्रकरण क्रमांक 3 ला सुरुवात करणार आहोत. प्रकरण क्रमांक 3 मागणीचे विश्लेषण. या प्रकरण क्रमांक 3 मध्ये आपल्याला मागणीचे विश्लेषण या प्रकरणातील प्रस्तावना, मागणीची संकल्पना, मागणीची व्याख्या आणि मागणी पत्रक या घटकाचा अभ्यास करायचा आहे. आता या ठिकाणी प्रकरण क्रमांक 2 मध्ये आपण यापूर्वी पाहिलेला आहे की उपयोगितेच्या संकल्पनेवरती म्हणजेच उपयोगिता मागणीचा आधार आहे असं आपण या पूर्वीचं जे प्रकरण आहे उपयोगिता विश्लेषण या प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे. म्हणजेच विशिष्ट वस्तूमध्ये असणारी उपयोगिता इच्छा निर्माण करते. आता उपयोगिता मागणीचा आधार आहे असं का म्हटलेलं आहे किंवा प्रकरण क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी असं का आहे की उपयोगिता मागणीचा आधार आहे. उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपण एखाद्या मॉलमध्ये गेलात, एखाद्या डीमार्ट मध्ये गेलात आणि त्या ठिकाणी असंख्य वस्तू असतात, असंख्य वस्तू त्या ठिकाणी तुम्हाला त्या मॉलमध्ये दिसतात, परंतु त्या सगळ्याच वस्तू तुम्ही खरेदी करता का? तर नाही, त्या सगळ्याच वस्तू तुम्ही खरेदी करत नाही. तर अशा वस्तू तुम्ही खरेदी करता जिच्यामध्ये उपयोगिता आहे, ज्या वस्तू तुम्हाला उपयोगी आहे अशाच वस्तू त्या ठिकाणी तुम्ही काय करता, खरेदी करता. मग या ठिकाणी उपयोगिता किंवा उपयोगी असणाऱ्या वस्तू त्या ठिकाणी तुम्ही काय करता, खरेदी करता. ज्या वस्तूंचा उपयोग नाही अशा वस्तू तुम्ही खरेदी करत नाही. याचा अर्थ असा नाही की त्या वस्तू उपयोगी नाही, त्या वस्तू उपयोगी आहे, तुम्हाला उपयोगी नसतील तर इतर दुसऱ्या कोणाला तरी त्या उपयोगी असणार आहेत. म्हणून या ठिकाणी उपयोगिता मागणीचा आधार आहे. प्रत्येक वस्तूच प्रत्येकाच्या उपयोगीची नसते. आपल्याला ज्या वस्तूमध्ये उपयोगिता आहे अशाच वस्तूची आपण काय करत असतो, तर त्या ठिकाणी अशाच वस्तूची मागणी करत असतो. आता या ठिकाणी मागणीचे विश्लेषण या प्रकरणाला हे नाव का दिलेलं आहे. मागणी म्हणजे काय? तर मागणी म्हणजे डिमांड. मागणी म्हणजे डिमांड, त्याचा इंग्रजी काय होतो अर्थ, तर या ठिकाणी मागणी म्हणजे डिमांड. मग या ठिकाणी मागणी कोण करतो? तर मागणी उपभोक्ता किंवा ग्राहक करतो. आणि उपभोक्ता आणि ग्राहक याच्या वर्तणुकीचे विश्लेषण या ठिकाणी मागणीचे विश्लेषण या प्रकरणामध्ये केलेले आहे. मागणी कोण करतो? उपभोक्ता आणि ग्राहक करतो. आणि या मागणीचे उपभोक्ता आणि ग्राहक या ठिकाणी मागणी करतो त्याचे जे वर्तन आहे त्या वर्तनाचे विश्लेषण या ठिकाणी मागणीचे विश्लेषण म्हणून या प्रकरणाला काय दिलेलं आहे, नाव दिलेलं आहे. आताच आपण पाहिलं की उपयोगिता मागणीचा आधार आहे. ज्या वस्तूमध्ये उपयोगिता असेल अशीच वस्तू आपण काय करत असतो, खरेदी करत असतो. म्हणजेच विशिष्ट वस्तूमध्ये असणारी उपयोगिता काय निर्माण करत असते, इच्छा निर्माण करत असते. एखादी वस्तू आपल्याला समोर दिसते परंतु ती घेण्याची जर इच्छा झाली नाही तर आपण त्या वस्तूकडे डुंकूनही पाहत नाही. मग या प्रकरणामध्ये मागणीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे मागणीचे विश्लेषण उपभोक्त्याच्या वर्तनाशी काय आहे, निगडित आहे. कोणत्या परिस्थितीला कसं उपभोक्त्याचं वर्तन होतं याचाच अभ्यास आपल्याला मागणीचे विश्लेषण या प्रकरणामध्ये काय करायचं आहे. आता दुसरी संकल्पना आपल्याला पाहिजे आहे, मागणीची संकल्पना. आता मागणीची संकल्पना म्हणजे काय? तर सर्वसाधारणपणे मागणी म्हणजे इच्छा. पहा, मागणी म्हणजे इच्छा. एखादी वस्तू हवी विषयी वाटणे म्हणजेच काय, तर इच्छा. एखादी वस्तू आपल्याला दिसली आणि मग ती आपल्याला हवी विषयी वाटते की ती माझ्याकडे असावी असं आपल्याला वाटतं, ही हवीहवीशी वाटते. मग एखादी वस्तू जेव्हा आपल्याला हवी हवीशी वाटते तेव्हा त्याला काय म्हटलेलं आहे, इच्छा म्हटलेलं आहे. अर्थशास्त्रीय दृष्ट्या मागणी म्हणजे या ठिकाणी काय आहे,
तर मागणी म्हणजे अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचं काय आहे पाठबळ आहे आणि ती खर्च करण्याची मानसिक तयारी सुद्धा आहे. मागणी म्हणजे काय तर अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचं पाठबळ आहे आणि ती खर्च करण्याची सुद्धा तयारी आहे. उदाहरण जर घ्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीला दूरदर्शन संच खरेदी करायचा आहे आणि त्याची इच्छा आहे की माझ्याकडे दूरदर्शन संच असावा आणि त्यासाठी त्याच्याकडे पुरेशी क्रय शक्ती सुद्धा उपलब्ध आहे. मग अशा वेळेस त्याची इच्छा आहे, त्याच्याकडे क्रय शक्ती म्हणजे पैसा आहे आणि तो पैसा खरेदी करण्याची सुद्धा त्याची क्षमता आहे, तेव्हा त्या मागणीचं रूपांतर किंवा त्या इच्छेचं रूपांतर या ठिकाणी कशामध्ये होणार आहे तर मागणीमध्ये होणार आहे. म्हणजेच एखादी वस्तू जर आपल्याला हवीविषयी वाटली, ती हवीविषयी वाटणे म्हणजेच काय इच्छा, आणि ही इच्छा इच्छेचं रूपांतरण त्या ठिकाणी मागणीमध्ये जर करायचं असेल तर त्या ठिकाणी ती इच्छेला त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी खरेदी शक्ती हवी, क्रय शक्ती हवी. म्हणजेच या ठिकाणी ती क्रय शक्ती उपलब्ध नसेल तर ती केवळ काय राहते इच्छाच राहते. म्हणजे मला ही वस्तू घ्यायची आहे परंतु त्या ठिकाणी माझ्याकडे पैसे नाही तर त्या ठिकाणी ती इच्छाच राहते, आपण ती वस्तू खरेदी करू शकत नाही. परंतु त्या इच्छेला जर क्रय शक्तीशी जोड मिळाली तर त्या ठिकाणी काय होते खरेदी करण्याची आपली तयारी असेल की हा बाबा मी खरेदी करू शकतो, माझ्याकडे इतकी इतकी पैसे ही वस्तू खरेदी करण्यासाठी आहे, तेव्हा त्या ठिकाणी काय होणार आहे त्या इच्छेचं रूपांतरण मागणीमध्ये होणार आहे. सूत्र रूपाने जर पाहायचं झालं तर मागणीची जी संकल्पना आहे ती पाहत असताना मागणी बरोबर इच्छा असणे अधिक खरेदी करण्याची तयारी असणे आणि अधिक खरेदी क्षमता असणे या सगळ्या गोष्टी जिथे एकत्र येतात तेव्हाच मागणीची संकल्पना या ठिकाणी काय होते साध्य होते. पहा मी सूत्र रूपाने सांगते, मागणी बरोबर इच्छा असणे अधिक खरेदी करण्याची तयारी असणे अधिक खरेदी करण्याची क्षमता असणे. म्हणजेच या ठिकाणी मागणी करायची तर आपली इच्छा असली पाहिजे, ती वस्तू आपल्याला आवडली असली पाहिजे, तिच्यामध्ये उपयोगिता असली पाहिजे. दुसरं म्हणजे ती खरेदी करण्याची क्षमता असली पाहिजे की मी ती खरेदी करू शकतो असं आपल्याला वाटलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या ठिकाणी आपल्याकडे पैसे पाहिजे म्हणजे त्याची खरेदी क्षमता आपल्याकडे असली पाहिजे, तेव्हाच त्या ठिकाणी ती मागणी किंवा ती इच्छा मागणीमध्ये काय होत असते तर रूपांतरित होत असते. आता तिसरा घटक आपण पाहणार आहे मागणीची व्याख्या. पहा मागणीच्या व्याख्या विविध अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या आहेत. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जी मागणीची व्याख्या दिलेली आहे त्या ठिकाणी ती पाहणार आहोत. बेनहॅम यांच्या मते, बेनहॅम या अर्थशास्त्रज्ञाच्या मते आपण ही व्याख्या पाहणार आहोत. विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला, विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय. विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय. बेनहॅम यांच्या मते ही व्याख्या आपण पाहतोय, विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय. यावरून मागणीची काही ठळक वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतात. मागणी ही सापेक्ष संकल्पना आहे. पहा मागणी काय आहे, सापेक्ष संकल्पना आहे. मागणीला विशिष्ट वेळेचा आणि किमतीचा संदर्भ आहे. आपण व्याख्या पाहिली की विशिष्ट वेळी, कोणत्याही वेळी त्या ठिकाणी म्हटलंय का, नाही विशिष्ट वेळी म्हणले, विशिष्ट हा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. विशिष्ट वापरलाय म्हणजे मागणी ही संकल्पना कुठे येते त्या ठिकाणी लक्षात येईल, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र या संकल्पनेमध्ये येते. विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय. तुम्हाला 2 मार्काला मागणीची व्याख्या विचारलेली असते. कोणत्याही अर्थशास्त्रज्ञाची व्याख्या तुम्ही मागणीची सांगू शकता. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये बेनहॅम यांची व्याख्या दिलेली आहे, विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजेच त्या वस्तूची मागणी होय. आता मागणी ही काय आहे, सापेक्ष संकल्पना आहे. मागणी विशिष्ट वेळेचा आणि किमतीचा संदर्भ आवश्यक असतो. पहा मागणीमध्ये काय आहे तर विशिष्ट वेळेचा आणि किमतीचा संदर्भ त्या ठिकाणी आवश्यक असतो आणि हा संदर्भ दिला असेल तर त्या ठिकाणी काय होणार आहे
मागणी पूर्ण होणार आहे. विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली जी नगसंख्या आहे ती म्हणजे त्या वस्तूची मागणी होय. आता आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे चौथी संकल्पना मागणी पत्रक. पहा आपण मागणी पत्रक पाहणार आहोत. एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत आणि त्या वस्तूची मागणी. एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत आणि त्या वस्तूची मागणी यातील कार्यात्मक संबंध ज्या सारणीद्वारे दर्शवला जातो त्यास मागणी पत्रक असं म्हटले जाते. पहा एखाद्या विशिष्ट किमतीला आणि विशिष्ट मागणी यातील विशिष्ट किंमत विशिष्ट वस्तूची किंमत घ्या. उदाहरणार्थ आंब्याची किंमत घ्या आणि त्याची जी मागणी आहे आंब्याची असलेली जी मागणी आहे या दोन्हीतील जो कार्यात्मक संबंध आहे ज्या सारणीमध्ये दर्शवला जातो त्यास मागणी पत्रक असे म्हणतात. मागणी पत्रक म्हणजे काय तर एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत आणि त्या वस्तूची मागणी यातील कार्यात्मक संबंध आहे ज्या सारणीमध्ये दर्शविला जातो त्यास मागणी पत्रक असे म्हटले जाते. उदाहरण मी काय दिलं आंब्याचं उदाहरण दिलं की विशिष्ट किंमत म्हणजे विशिष्ट वस्तूची किंमत म्हणजे आंब्याची किंमत आणि त्या वस्तूची म्हणजे आंब्याला असलेली मागणी यातील दोघांमधील जो कार्यात्मक संबंध आहे म्हणजे किंमत आणि मागणी यातील जो कार्यात्मक संबंध आहे ज्या सारणीमध्ये दर्शविला असतो त्यास काय म्हणतात मागणी पत्रक असे म्हणतात. आता या मागणी पत्रकाचे त्या ठिकाणी दोन प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आपण पाहणार आहोत वैयक्तिक मागणी पत्र. पहा या मागणी पत्रकाचे दोन प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आपण पाहणार आहोत तो म्हणजे काय तर वैयक्तिक मागणी पत्र. आता वैयक्तिक मागणी पत्रक म्हणजे काय अतिशय सोपी व्याख्या आहे. पहा विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला एका उपभोक्त्याने केलेली मागणी म्हणजेच वैयक्तिक मागणी पत्र होय. विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला एका उपभोक्त्याने केलेली मागणी म्हणजेच वैयक्तिक मागणी पत्र होय. आता उदाहरण जर द्यायचं झालं मी तुम्हाला वर्गामध्ये शिकवतीये आणि वर्गामध्ये असं समजा की बाजार भरलेला आहे. हा जेव्हा वर्गामध्ये ग्राहक पण आहेत आणि विक्रेते पण आहेत आपल्यातलेच काही ग्राहक आहेत आणि काही विक्रेते आहेत. जेव्हा वर्गामधील विक्रेत्यांकडून मी एकटी व्यक्ती एखाद्या वस्तूची त्या ठिकाणी मागणी करते किंवा विकत घेते तेव्हा ती माझी काय झाली वैयक्तिक मागणी. आणि जेव्हा वर्गातील सर्व विद्यार्थी पहा वर्गातील सर्व विद्यार्थी जेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांची मिळून जी मागणी आहे ती म्हणजेच काय बाजार मागणी. मागणी पत्रकाचे दोन प्रकार आपण पाहतोय. त्यातला पहिला प्रकार काय आहे वैयक्तिक मागणी पत्रक ते म्हणजेच काय विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला एका उपभोक्त्याने केलेली मागणी म्हणजेच काय वैयक्तिक मागणी. जेव्हा वर्गातील इतर जे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांकडे मी वैयक्तिक उपभोक्ता म्हणून एखाद्या वस्तूची मागणी करते तेव्हा ती काय झाली वैयक्तिक मागणी. आणि जेव्हा वर्गातील असंख्य जे विद्यार्थी आहेत ते संपूर्ण विद्यार्थी एखाद्या वस्तूची जर मागणी करत असेल तर ती काय झाली बाजार मागणी. मग वैयक्तिक मागणी पत्रक आपण पाहत असताना विशिष्ट वेळेला व वेगवेगळ्या किमतीला वैयक्तिक उपभोक्ता किती नगसंख्या खरेदी करतो हे ज्या पत्रकात दर्शवलेले असते त्यास वैयक्तिक मागणी पत्रक म्हणतात. इथे तुम्हाला वैयक्तिक मागणी पत्रक दिलेलं आहे. मग विशिष्ट वेळेला वेळ दिलेली आहे विशिष्ट वेळेला वेगवेगळ्या किमतींना वेगवेगळ्या किमतींना. आपण बाजारामध्ये गेलो तर सगळीकडे समान किंमत असते का नाही. 10 रुपये किलो जर कांदे चालले असतील तर एखाद्या ठिकाणी ते 8 रुपये किलोने असतात एखाद्या ठिकाणी ते 5 रुपये किलोने असतात एखाद्या ठिकाणी ते 20 रुपये किलोने असतात. म्हणजेच विशिष्ट वेळा तुम्ही जर सकाळी गेलात तर त्या कांद्यांचा भाव तुम्हाला जास्त लावला जातो. तुम्ही जर बाजार संपत असतानाच गेला तर त्याचा भाव कमी लावला जातो. म्हणजेच वेळ या ठिकाणी महत्वाची आहे. विशिष्ट वेळेला विशिष्ट किमतीला त्या ठिकाणी किती किंमत आकारलेली आहे हेही महत्वाचं आहे. वैयक्तिक उपभोक्ता म्हणजे मी इथे उदाहरण दिलेलं आहे माझं मी वैयक्तिक उपभोक्ता आहे मी एकटी आहे आणि या ठिकाणी वैयक्तिक आहे. किती नगसंख्या खरेदी करतो हे ज्या पत्रकाद्वारे दर्शवलेले असते
त्यास वैयक्तिक मागणी पत्र असे म्हणतात. या ठिकाणी तुम्हाला वैयक्तिक मागणी पत्र दिलेला आहे. व्याख्या आपण काय केलेली, एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत आणि त्या वस्तूची मागणी यातील कार्यात्मक संबंध ज्या सारणीद्वारे दर्शवला जातो त्यास मागणी पत्रक असं म्हणलेलं आहे. आता वैयक्तिक मागणी पत्रक हे म्हणजे काय, तर विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला एका उपभोक्त्याने केलेली मागणी म्हणजेच वैयक्तिक मागणी पत्रक होय. आता वैयक्तिक मागणी पत्रक पाहिल्यानंतर विशिष्ट वेळेत व वेगवेगळ्या किमतीला वैयक्तिक उपभोक्ता किती नग संख्या खरेदी करतो हे ज्या पत्रकामध्ये दर्शविलेले असते त्या पत्रकास वैयक्तिक पत्रक असे म्हणतात. आता खाली दिलेलं की तुम्हाला दिलंय की या ठिकाणी ब्लॅकबोर्ड वर तुम्हाला दिलेलं आहे एक वैयक्तिक मागणी पत्रक मी तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. आता या वैयक्तिक मागणी पत्रकावरून आपण काय करणार आहोत, थोडक्यात स्पष्टीकरण करणार आहोत. या तक्त्यात एका उपभोक्त्याची म्हणजे क्ष वस्तूची त्या ठिकाणी किंमत दर्शवलेली आहे आणि त्यावरून असे लक्षात येते की क्ष वस्तूला असलेली जी मागणी आहे ती कशामध्ये दर्शवलेली आहे, तर किलो मध्ये दर्शवलेली तुम्हाला दिसते. उदाहरणार्थ क्ष वस्तूची किंमत रुपयामध्ये दर्शवलेली आहे, क्ष वस्तूला असलेली मागणी किलो मध्ये दर्शवलेली आहे. 10 रुपये वस्तूची किंमत असताना क्ष वस्तूला म्हणजे वैयक्तिक उपभोक्ता एखादा उपभोक्ता एक उपभोक्ता या ठिकाणी 10 रुपये किंमत त्या वस्तूची असताना किती किलो, तर 1 किलोचीच मागणी त्या ठिकाणी करतो. 10 रुपये किंमत असताना एखाद्या वस्तूची मागणी किती करतो, 1 किलोच त्या ठिकाणी करतो. किंमत जेव्हा 8 रुपये होते तेव्हा त्या ठिकाणी मागणी काय होते, वाढते. 10 रुपयानंतर किंमत 2 रुपयांनी कमी झालेली आहे, किती झालेली आहे, 8 रुपये झालेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी क्ष वस्तूची जी मागणी आहे ती 1 किलोने वाढलेली तुम्हाला दिसते. पूर्वी ती 1 किलो होती, नंतर ती किती झाली, 8 रुपये किमतीला 2 किलो झाली. त्यानंतर क्ष वस्तूची किंमत त्या ठिकाणी 6 रुपये झाली असता त्या ठिकाणी मागणी किती होते, 3 रुपये 3 किलो इतकी होते. 2 रुपये मागणी कमी झाली असता त्या ठिकाणी 1 किलो पुन्हा काय झालेला आहे, वाढलेला आहे. पुन्हा किंमत 2 रुपयांनी कमी म्हणजे 4 रुपये होते तेव्हाच या ठिकाणी मागणी किती झालेली आहे, तर किलो, तर 4 किलो या ठिकाणी मागणी झालेली आहे. आणि वस्तूची किंमत जेव्हा 2 रुपये होते तेव्हाच या ठिकाणी मागणी किती होते, तर 5 किलो मागणी होते. म्हणजेच तुम्हाला या पत्रकावरून असे लक्षात येईल जसजशी वस्तूची किंमत कमी कमी होत जाते तसतशी त्याची मागणी काय होत जाते, वाढत वाढत गेलेली तुम्हाला दिसते. या ठिकाणी 10 रुपयावरून 8 रुपयावर आली, 8 रुपयावरून 6 रुपयावर आली, 6 रुपयावरून 4 वर आली, 4 वरून 2 वर आली. किंमत काय झाली, 2-2 रुपयाने कमी झालेली आहे. परंतु इकडे तुम्हाला दिसते की मागणी काय झालेली आहे, जशी किंमत कमी होतीये तस तशी त्याची मागणी काय होतीये, वाढतीये. 10 रुपये किंमत असताना ती मागणी 1 रुपया 1 किलो होती, 8 रुपये किंमत असताना ती 2 किलो होती, 6 रुपये किंमत असताना ती 3 किलो होती, 4 रुपये किंमत असताना ती 4 किलो होती आणि 2 रुपये असताना ती किती किलो होती, 5 किलो होती. म्हणजेच या तक्त्यावरून तुम्हाला असं लक्षात येईल की वैयक्तिक मागणी या ठिकाणी जशी वस्तूची किंमत वाढत जाते किंवा या ठिकाणी जशी वस्तूची किंमत कमी कमी होत जाते तस तशी वस्तूची मागणी काय होत जाते, त्या ठिकाणी वाढत वाढत गेलेली तुम्हाला दिसते. आता आपल्याला या आकृतीवरनं म्हणजेच या मागणीच्या पत्रकावरनं आपल्याला काय करायचे आहे, तर आकृती पाहायची आहे. आता आकृती पाहत असताना तुम्हाला या ठिकाणी या मागणी पत्रकावरून आकृती काय करायची आहे, तयार